हेलो गाइस, लास्ट लेक्चर वी स्टार्ट सेकंड एंड वेरी इंपॉर्टेंट चैप्टर ऑफ ऑर्गेनिक केमिस्ट्री एल्डिहाइड्स एंड कीटोन. यस्टरडे वी डिस्कस डेफिनेशन ऑफ एल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक एसिड, क्लासिफिकेशन एंड नॉमेनक्लेचर. डियर फ्रेंड्स, इन टुडेज लेक्चर वी डिस्कस मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ एल्डिहाइड्स एंड कीटोन्स. इन आवर सिलेबस देयर आर सेवरल मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ एल्डिहाइड्स एंड कीटोन्स, आउट ऑफ विच सम मेथड्स ऑफ प्रिपरेशन we already studied in 11th science and some methods we study in the chapter alcohol, phenols and ethers. Now in today's lecture, in methods of preparations there are few methods of preparations. First, from alcohol there are two methods from which we prepare aldehydes and ketone from alcohol. A, oxidation of alcohol. B, dehydrogenation of alcohol. Second, from hydrocarbons. This reaction we already studied in 11th science. A, by ozonolysis. B, hydration of alkynes. Third, from acid chloride. By using acid chloride we can prepare aldehydes and ketone by four ways. First, Rosenmund reduction. Second, action of dialkyl cadmium. Third, Friedel-Crafts acylation and flow from nitriles. That reaction is also known as Stefan reaction. Okay, विद्यार्थी मित्रांनो, आजच्या टॉपिकला सुरुवात करणे अगोदर yesterday we discuss what are aldehydes and what are ketones. Now we know that both aldehydes and ketones are carbonyl compound. Carbonyl compound means compound containing C double bond O group. Such a compounds are known as carbonyl compounds. Now we know that carbonyl compounds are mainly divided in two types. First, aldehyde and second, ketone. Carbonyl compounds are mainly classified in two types, aldehyde and ketone, depending upon whether hydrogen atom directly attached to the carbonyl carbon. First, if at least one hydrogen atom directly attached to the carbonyl carbon, that means functional group dash C double bond O H, then that carbonyl compound is known as aldehyde. Once again I repeat, aldehydes are the carbonyl compounds in which at least one hydrogen atom directly attached to the carbonyl carbon. Second, ketone. Ketones are the carbonyl compounds in which two alkyl or aryl group directly attach to the carbonyl carbon. Ketones हे असे कार्बोनिल कंपाउंड्स आहेत विद्यार्थी मित्रांनो की ज्यामध्ये दोन अल्किल किंवा अरिल किंवा अल्किल आणि अरिल ग्रुप डायरेक्टली अटॅच टू द कार्बोनिल कार्बन.
Understand? Now we discuss methods of preparations of aldehydes and ketones in details. आता विद्यार्थी मित्रांनो, जस्ट आय टोल यू सम मेथड्स वी ऑलरेडी डिस्कस इन 11th चॅप्टर नंबर अँड सम मेथड्स वी ऑलरेडी स्टडी इन 11th केमिस्ट्री. परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी मी शॉर्टली सर्व मेथड्स तुम्हाला समजून सांगणार आहे. मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन फ्रॉम अल्कोहोल. From alcohol. Alcohol पासून जर आपल्याला कार्बोनिल कंपाउंड तयार करायचं असेल, देअर आर टू मेथड्स. ए ऑक्सिडेशन. व्हॉट इज ऑक्सिडेशन विद्यार्थी मित्रांनो? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन इज नोन ऍज ऑक्सिडेशन रिएक्शन. विद्यार्थी मित्रांनो, आपण एखाद्या केमिकल रिएक्शन मध्ये ऑक्सिजनची ऍडिशन केली तर त्या रिएक्शनला आपण ऑक्सिडेशन रिएक्शन असं म्हणतो. ओके, ऑक्सिडेशन दोन प्रकारे कॅरीड आउट केलं जातं, त्यापैकी हियर बाय युझिंग नेसंट ऑक्सिजन. नेसंट ऑक्सिजन ऑब्टेन फ्रॉम ऑक्सिडाइजिंग एजेंट लाईक K2Cr2O7, KMnO4, Cr2O3, डायल्यूट नायट्रिक ऍसिड एक्सेट्रा एक्सेट्रा. नाउ डियर फ्रेंड्स, ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल गिव्ज बोथ अल्डिहाइड्स अँड किटोन. तयार होणारा कार्बोनिल कंपाउंड हा अल्डिहाइड आहे का किटोन आहे हे कशावर अवलंबून असेल? आपण कोणत्या अल्कोहोलचं काय करतो? ऑक्सिडेशन करतो. त्यामध्ये समजा आपण फर्स्ट जर आपल्याला अल्डिहाइड तयार करायचं असेल तर त्या ठिकाणी प्रायमरी अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करणं आवश्यक आहे. ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल गिव्ज अल्डिहाइड. ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल गिव्ज अल्डिहाइड. प्रायमरी अल्कोहोल कशाला म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? OH ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनला जास्तीत जास्त एक अल्किल ग्रुप, एक कार्बन जॉईन असेल तर त्या अल्कोहोलला आपण प्रायमरी अल्कोहोल असं म्हणतो. मग या कार्बनच्या रिमेनिंग दोन व्हॅलेन्सी आपण कशाने सॅटिस्फाईड करणार आहोत? हायड्रोजन ऍटमने. लाईक दिस इट इज द स्ट्रक्चर ऑफ प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल ऑन रिएक्शन विथ नेसंट ऑक्सिजन ऑब्टेन फ्रॉम ऍसिडिफाईड K2Cr2O7 ऍसिडिफाईड, दॅट मीन्स इन प्रेझेन्स ऑफ डायल्यूट H2SO4. अतिशय सिम्पल रिएक्शन विद्यार्थी मित्रांनो. बॉक्स मध्ये काय तयार होईल? हे दोन हायड्रोजन ऍटम आणि हा नेसंट ऑक्सिजन एकमेकांमध्ये कंबाईन होऊन काय तयार होईल? H2O वॉटर मॉलिक्यूल. हा जर बॉक्स रिमूव्ह केला आपण तर काय शिल्लक राहील बघा? R-C-OH. या ठिकाणी जर मी R घेतला तर इथं सिम्पल R-C-OH, दॅट मीन्स फॉर्मेशन ऑफ अल्डिहाइड. वन्स अगेन आय रिपीट, ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल गिव्ज अल्डिहाइड. जर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला किटोन तयार करायचं असेल तर मात्र आपल्याला कोणाचं ऑक्सिडेशन करावं लागेल? सेकंडरी अल्कोहोल. सेकंड ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल गिव्ज किटोन. जर आपल्याला किटोन तयार करायचं असेल तर कोणाचं ऑक्सिडेशन करावं लागेल? सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल म्हणजे विद्यार्थी मित्रांनो OH ग्रुप ज्या कार्बनला जॉईन आहे त्या कार्बनला जर दोन कार्बन म्हणजे दोन अल्किल ग्रुप जॉईन असेल तर त्या अल्कोहोलला आपण सेकंडरी अल्कोहोल असं म्हणतो. मग ह्या कार्बनची फोर्थ व्हॅलेन्सी आपण कशाने सॅटिस्फाईड करणार? हायड्रोजन ऍटमने.
इट इज द स्ट्रक्चर ऑफ सेकेंडरी अल्कोहोल. बाकी रिएक्शन वरच्या प्रमाणे सेकेंडरी अल्कोहोल ऑन रिएक्शन विथ नेसेंट ऑक्सीजन ऑब्टेन फ्रॉम सेम एसिडिफाइड K2Cr2O7 एसिडिफाइड K2Cr2O7 पुन्हा या ठिकाणी बॉक्स मध्ये काय तयार होईल H2O. आणि आपण हा जर बॉक्स रिमूव्ह केला तर काय शिल्लक राहील बघा आर सी डबल बॉन्ड ओ आर डॅश प्लस H2O. नाउ वी नो कार्बोनिल कार्बनला दोन अल्किल ग्रुप जॉईंट असते तर त्या कार्बोनिल कंपाऊंडला आपण काय म्हणतो किटोन. आणि कार्बोनिल कार्बनला कमीत कमी एक हायड्रोजन ऍटम जॉईंट असेल तर त्या कार्बोनिल कंपाऊंडला आपण काय म्हणतो अल्डिहाइड. अंडरस्टँड. ऍक्च्युली ही रिएक्शन्स वी ऑलरेडी डिस्कस इन चॅप्टर नंबर 11. अंडरस्टँड. नाउ सेकंड डिहायड्रोजिनेशन ऑफ अल्कोहोल. बी डिहायड्रोजिनेशन डिहायड्रोजिनेशन ऑफ अल्कोहोल. नो डियर फ्रेंड्स वी नो इन ऑर्गेनिक केमिस्ट्री डीईडी मीन्स रिमूवल हायड्रोजिनेशन मीन्स हायड्रोजन डिहायड्रोजिनेशन मीन्स रिमूवल ऑफ हायड्रोजन इज नोन एज डिहायड्रोजिनेशन रिएक्शन. अंडरस्टँड. नाउ व्हेरी सिंपल रिएक्शन वेपर्स ऑफ अल्कोहोल व्हेन पास ओव्हर हॉट कॉपर ऍट 573 केल्विन टेम्परेचर डिहायड्रोजिनेटेड टू गिव करस्पॉन्डिंग अल्डिहाइड अँड किटोन. अतिशय सिंपल रिएक्शन आहे. बघूया आपण. फॉर एक्झाम्पल वन्स अगेन प्रायमरी अल्कोहोल घेतलं तर त्या ठिकाणी अल्डिहाइड तयार होईल आर आर सी एच टू ओ एच आर सी एच टू ओ एच. प्रायमरी अल्कोहोल इज हिटेड ओव्हर हॉट कॉपर ऍट अबाउट 573 केल्विन टेम्परेचर. नाउ डिअर फ्रेंड्स या ठिकाणी बघा सिंपल मेकॅनिझम आहे. हा बॉन्ड ब्रेक झाला इथे शिफ्ट झाला हा बॉन्ड ब्रेक झाला इथे शिफ्ट झाला म्हणजे बॉक्स मध्ये काय तयार होत आहे एच प्लस एच एच टू हायड्रोजन गॅस. बरोबर आहे. हा जर बॉक्स रिमूव्ह केला तर त्या ठिकाणी तयार काय तयार होईल बघा आर सी डबल बॉन्ड ओ एच प्लस रिमूवल ऑफ हायड्रोजन दॅट मीन्स डिहायड्रोजिनेशन. अंडरस्टँड. प्रायमरी अल्कोहोल द वेपर्स ऑफ प्रायमरी अल्कोहोल व्हेन पास ओव्हर हॉट कॉपर ऍट 573 केल्विन टेम्परेचर डिहायड्रोजिनेशन टू गिव अल्डिहाइड. अंडरस्टँड. इफ यू यूज वेपर्स ऑफ प्रायमरी अल्कोहोल इट गिव्स अल्डिहाइड अँड इफ यू यूज वेपर्स ऑफ सेकंडरी अल्कोहोल इट गिव्स किटोन्स. फॉर एक्झाम्पल सेकंडरी अल्कोहोल आर सी आर डॅश ओ एच एच. सेकंडरी अल्कोहोल इज हिटेड ओव्हर कॉपर ऍट अबाउट 573 केल्विन टेम्परेचर. वन्स अगेन बॉक्स मध्ये काय तयार होईल एच टू ओ अँड व्हेन वी रिमूव द बॉक्स फॉर्मेशन ऑफ आर सी डबल बॉन्ड ओ आर डॅश प्लस रिमूवल ऑफ हायड्रोजन एच टू. ओके. इन दिस वे ऑक्सिडेशन ऑफ अल्कोहोल गिव्स अल्डिहाइड अँड किटोन अँड डिहायड्रोजिनेशन ऑफ अल्कोहोल ऑल्सो गिव अल्डिहाइड अँड किटोन. कोणता कार्बोनिल कंपाऊंड तयार होईल हे कोणावर डिपेंड असेल कोणत्या अल्कोहोलचं आपण ऑक्सिडेशन किंवा डिहायड्रेशन करतो. ऑक्सिडेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल किंवा डिहायड्रेशन ऑफ प्रायमरी अल्कोहोल गिव्स अल्डिहाइड व्हाईल ऑक्सिडेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल किंवा डिहायड्रेशन ऑफ सेकंडरी अल्कोहोल गिव्स किटोन. अंडरस्टँड. ओके. नाउ नेक्स्ट फ्रॉम हायड्रोकार्बन कंपाउंड कंटेनिंग हायड्रोजन अँड कार्बन आर नोन एज हायड्रोकार्बन. अंडरस्टँड. नाउ वी नो दॅट
hydrocarbons classified in two types. First, saturated hydrocarbon and unsaturated hydrocarbon. Saturated hydrocarbon, for example, alkane. And unsaturated hydrocarbon konala manta? Compound containing at least one carbon-carbon double or carbon-carbon triple bond. Such a compounds are called unsaturated hydrocarbon. Right? For example, alkene and alkyne. Alkene and alkynes are the example of unsaturated hydrocarbon. And alkane is an example of saturated hydrocarbon. Now, dear friends, from hydrocarbon, we can prepare both aldehydes and ketone. Actually, this reaction we already discussed in 11th science. Once again, shortly, I explain. First, by ozonolysis. 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 Now, dear friends, what is ozonolysis? Addition of ozone. Addition of ozone. That reaction is known as ozonolysis reaction. Actually, it is two-step reaction. Alkene on ozonolysis, addition of ozone, alkene on reaction with ozone first gives ozonoid. First gives ozonoid. Okay? Then formation of ozonoid is highly unstable. Ozonoid in second step, ozonoid on hydrolysis by zinc dust. Ozonoid on hydrolysis by zinc dust gives aldehyde or an ketone. Once again I repeat, aldehyde or an ketone. Okay? आता विद्यार्थी मित्रांनो, तयार होणारा कंपाउंड हा अल्डेहाइड असेल का केटोन असेल का मिक्सचर ऑफ अल्डेहाइड आणि केटोन असेल हे पूर्णतः कशावर अवलंबून असेल, आपण कोणत्या अल्किनचं काय करतोय, ओझोनोलिसिस. फॉर एक्झाम्पल, ओझोनोलिसिस ऑफ इथिलीन गिव्ह टू मॉलिक्युल ऑफ फॉर्मल्डिहाइड. आता विद्यार्थी मित्रांनो, रिएक्शन तुम्हाला समजून सांगण्याअगोदर मी पुन्हा एकदा समजून सांगतो. अल्किन ऑन ओझोनोलिसिस गिव्ह टू मॉलिक्युल ऑफ कार्बोनिल कंपाउंड्स. तयार होणारे ते दोन मॉलिक्युल्स, इट मे बी बोथ द अल्डिहाइड्स और बोथ द कीटोन्स और वन मॉलिक्युल ऑफ अल्डिहाइड एंड वन मॉलिक्युल ऑफ कीटोन. अंडरस्टँड? आता मी तुम्हाला जनरल रिएक्शन समजून सांगतो. फॉर एक्झाम्पल, आपण समजा इथिलीन घेतलं. इथिलीन CH2 डबल बॉन्ड CH2 सिंपल अल्की, फर्स्ट मेंबर ऑफ अल्की इज इथिलीन. इथिलीन ऑन रिएक्शन विथ ओझोन. इथिलीन ऑन रिएक्शन विथ ओझोन गिव्स इथिलीन ओझोनॉइड. ना डियर फ्रेंड्स, दीज थ्री एटम्स ऑफ ऑक्सिजन लाय बिटवीन दीज टू कार्बन एंड फॉर्मेशन ऑफ पेंटॅगोनल रिंग. हे जे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, दोन्ही ब्रेक होईल आणि त्या ठिकाणी पाच मेंबरची रिंग तयार होईल. ते रिंग कशी असेल बघा, HCHOOC O आणि दीज टू हायड्रोजन रिमेन्स एज इट इज. आता विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, हा जो टेम्पल शेप स्ट्रक्चर तयार झालेला आहे, दॅट टेम्पल शेप स्ट्रक्चर इज कॉल्ड ओझोनॉइड. इथिलीन ऑन ओझोनोलिसिस इन प्रेझेन्स ऑफ बेन्झीन एज अ सॉल्व्हंट, इन प्रेझेन्स ऑफ बेन्झीन एज अ सॉल्व्हंट गिव्स इथिलीन ओझोनॉइड. अंडरस्टँड? विच ऑन हायड्रोलिसिस या कंपाऊंडचं विद्यार्थी मित्रांनो सेकंड स्टेप मध्ये हायड्रोलिसिस करा. हा कंपाऊंड मी परत इथे लिहितो, HCHOOC OCH2. दिस कंपाऊंड ऑन हायड्रोलिसिस एडिशन ऑफ वॉटर इज कॉल्ड हायड्रोलिसिस H2O.
या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो बॉन्ड कसा तयार होतोय, या ठिकाणी बघा ब्रेकिंग कसं होतं, या ठिकाणी पिंक कलरने ब्रेकिंग दाखवतो. सर्वात अगोदर वरती H2O प्लस ऑक्सिजन H2O2 हा बॉन्ड ब्रेक झाला, इथे शिफ्ट झाला म्हणजे कार्बन ऑक्सिजन मध्ये काय आला, डबल बॉन्ड आला. हा बॉन्ड ब्रेक झाला, इथे शिफ्ट झाला म्हणजे इथं पण काय आला, डबल बॉन्ड. दॅट मीन्स ओझोनॉइड ऑन हायड्रोलिसिस बाय झिंक डस्ट गिव्स वन मॉलिक्यूल HHC डबल बॉन्ड OH. सेकंड मॉलिक्यूल HC डबल बॉन्ड OH. दॅट मीन्स इथिलीन गिव्स बोथ द मॉलिक्यूल ऑफ अल्डिहाइड, आणि एका कार्बनचं अल्डिहाइडचं नाव वी नो फॉर्मल्डिहाइड. एका कार्बनचं अल्डिहाइडचं नाव फॉर्मल्डिहाइड. ऍक्च्युली डिअर फ्रेंड्स, दिस रिएक्शन वी ऑलरेडी स्टडीड इन 11 सायन्स. पुन्हा एकदा मी या ठिकाणी शॉर्टली काय केलेली आहे, रिपीट केलेली आहे. जर या कार्बनच्या दोन व्हॅलेन्सी आणि या दोन व्हॅलेन्सी जर मी वेगवेगळ्या अल्किल ग्रुपने जर सॅटिस्फाईड केल्या तर त्या ठिकाणी वेगवेगळे कार्बोनिल कंपाऊंड तयार होतील. आणि म्हणून मी सुरुवातीला काय सांगितलं, अल्किन ऑन ओझोन बेसिस गिव्स टू मॉलिक्युल ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. इट मे बी बोथ द मॉलिक्युल ऑफ अल्डिहाइड और बोथ द मॉलिक्युल ऑफ कीटोन और वन मॉलिक्युल ऑफ अल्डिहाइड एंड वन मॉलिक्युल ऑफ कीटोन. अंडरस्टँड? ओके. नाउ नेक्स्ट, हायड्रेशन ऑफ अल्काइन्स. हायड्रेशन ऑफ अल्काइन्स. अल्काइन्स ऑन हायड्रोलिसिस बाय 40% H2SO4 इन प्रेझेन्स ऑफ 1% मर्क्युरस सल्फेट फर्स्ट गिव्स अनस्टेबल कंपाउंड विच ऑन फर्दर गिव्स. दो मिनट कॉल आला आहे, कट कर. विच ऑन फर्दर हायड्रोलिसिस गिव्स अल्डिहाइड एंड कीटोन. पुन्हा बघूया विद्यार्थी मित्रांनो, सेकंड हायड्रेशन ऑफ अल्काइन्स. आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हायड्रेशन मीन्स एडिशन ऑफ वॉटर. व्हेरी सिंपल रिएक्शन. फॉर एक्झाम्पल ऍसिटिलीन HC ट्रिपल बॉन्ड CH. ऍसिटिलीन ऑन हायड्रेशन. हायड्रेशन मीन्स एडिशन ऑफ वॉटर HOH plus HOH gives. Now very simple chemical reaction विद्यार्थी मित्रांनो, हा बॉन्ड मित्र इथे शिफ्ट झाला, हा बॉन्ड मित्र इथे शिफ्ट झाला, काय तयार होईल सांगा, HCH ट्रिपल बॉन्ड इज कन्वर्टेड टू डबल बॉन्ड. या ठिकाणी काय आला, OH आणि H. Now dear friends, this compound is enol. This compound is enol. Enol means compound containing E and E double bond as well as OH functional group. या हा जो कंपाऊंड आहे, हा कंपाऊंड दोन फंक्शन ग्रुपचं कॉम्बिनेशन आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड E and E आणि OH. म्हणून या कंपाऊंडला काय म्हणतात, इनॉल म्हणतात. दिस कंपाऊंड इनॉल अंडरगो टॉटोमेरिझम टू गिव्ह कार्बोनिल कंपाऊंड. आता हा कंपाऊंड मी असं लिहितो विद्यार्थी मित्रांनो, HCH डबल बॉन्ड C OH आणि या ठिकाणी हा रिमेनिंग H. अंडरस्टँड? टॉटोमेरिझम विद्यार्थी मित्रांनो, टॉटोमेरिझम इज वन ऑफ द टाइप ऑफ आयसोमेरिझम. काय होतं बरं टॉटोमेरिझम मध्ये? इन टॉटोमेरिझम ओनली हायड्रोजन ऍटम इज शिफ्टेड फ्रॉम वन इलेमेंट टू अनादर इलेमेंट. वन सेकंड आय रिपीट, टॉटोमेरिझम ही अशी प्रोसेस आहे, आयसोमेरिझमचा असा टाइप आहे की ज्यामध्ये फक्त हायड्रोजन ऍटम जो आहे तो एका इलेमेंट कडनं दुसऱ्या इलेमेंट कडे काय होतो विद्यार्थी मित्रांनो, शिफ्ट होतो. अंडरस्टँड? या ठिकाणी बघा,
या मोमेंटला हा जो हायड्रोजन आइटम है जो मी स्टार ने दाखवत आहे हा हायड्रोजन आइटम कोणाला जॉइंट आहे ऑक्सिजन आइटमला अंडरस्टैंड आता हा जो हायड्रोजन आइटम आहे ऑक्सिजन कडून पुढे शिफ्ट होईल कार्बन कडे मेकॅनिझम बघा डबल बॉन्ड पैकी हा बॉन्ड ब्रेक झाला इकडे शिफ्ट झाला म्हणजे कार्बन ऑक्सिजन मध्ये पहिले सिंगल बॉन्ड होता डबल बॉन्ड झाला हा बॉन्ड ब्रेक झाला इकडे शिफ्ट झाला अंडरस्टैंड मग काय तयार होतं बघा त्या ठिकाणी एच सी एच हा नवीन स्टार आलेला हायड्रोजन डबल बॉन्ड इज कन्वर्टेड टू सिंगल बॉन्ड हा एच एज इट इज आणि हा जो सिंगल बॉन्ड ऑक्सिजन होता काय झालेला आहे डबल बॉन्ड दॅट मीन्स डिअर फ्रेंड्स इनॉन ऑन टॉटोमेरिझम इनॉन ऑन टॉटोमेरिझम गिव्स कार्बोनिल कंपाउंड इन दिस वे अल्काइन ऑन हायड्रोलिसिस बाय रिएजेंट कंडीशन काय आहे 40% H2SO4 इन प्रेजेंस ऑफ 1% मर्क्युरस सल्फेट इन प्रेजेंस ऑफ 1% मर्क्युरस सल्फेट फर्स्ट गिव्स इनॉल विच ऑन अंडरगो टॉटोमेरिझम टू गिव कार्बोनिल कंपाउंड्स अंडरस्टैंड अशा पद्धतीने हे जे चार मेथड्स आहेत या ऍक्च्युअली वी ऑलरेडी डिस्कस इन लास्ट चॅप्टर एंड 11 केमिस्ट्री नाउ टुडेज नेक्स्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ कार्बोनिल कंपाउंड फ्रॉम एसिड क्लोराइड एसिड क्लोराइड पासून विद्यार्थी मित्रांनो वेगवेगळे मेथड्स बघायचे आहे त्यामध्ये फर्स्ट रोजनमंड रिडक्शन सेकंड एक्शन ऑफ डायअल्किल कॅडमियम ओके या दोन रिएक्शन्स आहेत आणि नंतरच्या दोन ज्या आहेत त्या वेगळ्या आहेत नाउ फ्रॉम एसिड क्लोराइड फ्रॉम एसिड क्लोराइड फ्रॉम एसिड क्लोराइड त्यामध्ये फर्स्ट आहे ए रोजनमंड रिडक्शन फर्स्ट आहे ही जी फर्स्ट आहे विद्यार्थी मित्रांनो रोजनमंड रिडक्शन रिडक्शन मीन्स एडिशन ऑफ हायड्रोजन इन रोजनमंड रिडक्शन कॅटलिस्ट इज यूज टॅलाडियम पीडी इन प्रेझेन्स ऑफ पॉइजन बाय BASO4 ओके आणि म्हणून रोजनमंड रिडक्शन मध्ये कॅटलिस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट डिअर फ्रेंड्स टॅलाडियम पॉइजन बाय बेरियम सल्फेट BASO4 अंडरस्टैंड नाउ कोणापासून तयार करायचं आपल्याला कार्बोनिल कंपाउंड फ्रॉम एसिड क्लोराइड एसिड क्लोराइड मीन्स सी डबल बॉन्ड ओ सी एल दिस कंपाउंड इज कॉल्ड एसिड क्लोराइड ऑन रिडक्शन बाय टॅलाडियम पॉइजन बाय BASO4 अंडरस्टैंड नाउ व्हेरी सिंपल रिएक्शन बॉक्स मध्ये काय तयार झालं विद्यार्थी मित्रांनो एच प्लस सी एल बॉक्स मध्ये काय तयार झालं एच सी एल राईट आणि आपण बॉक्स रिमूव्ह केला तर कार्बोनिल कार्बनला काय जॉईंट होईल हायड्रोजन दॅट मीन्स इट गिव्स आर सी डबल बॉन्ड ओ एच प्लस एच सी एल एसिड क्लोराइड ऑन रिडक्शन बाय कॅडमियम टॅलाडियम इन प्रेझेन्स ऑफ BASO4 गिव्स कार्बोनिल कंपाउंड पर्टिक्युलरली अल्डिहाइड फॉर एक्झाम्पल जर आपण असाइल क्लोराइड घेतलं किंवा ऍसिटिल क्लोराइड घेऊया ऍसिटिल क्लोराइड हा आर सी एस थ्री घेतला ऍसिटिल क्लोराइड सी एस थ्री सी डबल बॉन्ड ओ सी एल एसिटिल क्लोराइड ऑन रिडक्शन बाय टॅलाडियम पीडी पॉइजन बाय बेरियम सल्फेट BASO4 नाउ व्हेरी सिंपल सी एल प्लस एच बॉक्स मध्ये काय तयार झाला एस सी एल हा बॉक्स रिमूव्ह केला तर काय तयार होईल सी एच थ्री सी डबल बॉन्ड ओ एच दॅट मीन्स एसिटिल क्लोराइड गिव्स एसिटाल्डिहाइड एसिटिल क्लोराइड गिव्स
acetaldehyde. Understand? Now, dear friends, for preparation of ketone, we use dialkyl cadmium. Dialkyl cadmium. Dialkyl cadmium is prepared by the action of cadmium chloride on Grignard's reagent. Very simple reaction, Grignard's reagent, RMgX. Second molecule, RMgX. On reaction with cadmium chloride, CdCl2. Cl2 असं लिहिला, CD असं लिहूया. बघूया विद्यार्थी मित्रांनो, बॉक्स मध्ये काय तयार झालं. बघा बॉक्स मध्ये काय तयार झालं, MgHCl. MgHCl समजा हा X क्लोरीन असता तर टू मॉलिक्युल ऑफ MgCl2 आणि हा बॉक्स जर रिमूव्ह केला, हे दोन अल्किल ग्रुप कोणाला जॉईंट होईल, कॅडमियमला, कारण कॅडमियमची व्हॅलेन्सी किती आहे, दोन, अँड फॉर्मेशन ऑफ R2CD, फॉर्मेशन ऑफ डायल्किल कॅडमियम. अंडरस्टँड? नाउ इट इज अ स्टार्टिंग कंपाउंड. डायल्किल कॅडमियम ऑन रिएक्शन विथ एसिड क्लोराइड गिव्स both the molecule of ketones. Now very simple reaction, acid chloride ची दोन molecule घ्या. पहिला molecule मी असं लिहितो, RC(OCl). Second molecule, RC(OCl). Acid chloride on reaction with cadmium chloride CD. Sorry, on reaction with dialkyl cadmium CdR2. CdR2 विद्यार्थी मित्रांनो मी अशा पद्धतीने लिहितोय. ओके, या ठिकाणी बघा बॉक्स मध्ये काय तयार झालं. वन्स अगेन फॉर्मेशन ऑफ CdCl2. ओके, हा बॉक्स रिमूव्ह केला, या कार्बनची व्हॅलेन्सी कोणाला जॉईंट होईल, अल्किल ग्रुपला, आणि या कार्बनची या अल्किल ग्रुपला. दॅट मीन्स एसिड क्लोराईड on reaction with dialkyl cadmium in presence of ether as a solvent gives two molecule of ketone. What's the molecule? RC(OR). Khalcha molecule? RC(OR). In this way, if we use palladium in presence of BSO4, formation of aldehyde, and if we use action of dialkyl cadmium, it gives ketone. Understand? ज्या विद्यार्थ्यांना स्क्रीनशॉट काढायचं असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढा, मी साईडला होतो. ओके, now dear friends, just we discuss methods of preparation from alcohol, from hydrocarbon and from acid chloride cha apan Rosenmund reduction ani action of dialkyl cadmium reaction study kiya. Okay, now we discuss remaining methods of preparations of carbonyl compound. Tyapaiki one of the very interesting reaction, Friedel-Crafts acylation. Actually, this reaction also we study in 11th chemistry in the chapter hydrocarbon, topic aromatic compound. Friedel-Crafts acylation. What is Friedel-Crafts acylation? Acylation means addition of acetyl group is known as acylation reaction. Addition of acetyl group is known as acylation reaction. In Friedel-Crafts reaction, aromatic compound, for example, benzene,
benzene on reaction with acetyl chloride. Benzene on reaction with acetyl chloride in presence of AlCl3 as a catalyst gives. विद्यार्थी मित्रांनो बॉक्स मध्ये काय करत आला एच प्लस सीएल एच सी एल राईट आणि आपण हा जर बॉक्स रिमूव्ह केला तर बेंझिन रिंगला कोण जॉईन होईल सीओ सी एच थ्री दॅट मीन्स फॉर्मेशन ऑफ एसिटोफिनोल फॉर्मेशन ऑफ एरोमॅटिक किटोन्स व्हेरी सिंपल रिएक्शन दिस रिएक्शन इज नोन एज फ्रीडल-क्राफ्ट असायलेशन एक्चुअली दिस रिएक्शन वी ऑलरेडी स्टडी E11 chemistry. Understand? Now, next reaction from nitriles we can prepare both aldehyde and ketone. Nitrile म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो फॉर एक्झाम्पल आ सी ट्रिपल बॉन्ड एन सी ट्रिपल बॉन्ड एन A Purna functional group is called cyanide. Carbon plus nitrogen. हा जो Purna functional group आहे, that functional group is called cyanide. आणि या cyanide मधला फक्त triple bond N is called nitrile. Once again I repeat, alkyl cyanide किंवा alkyl nitrile. एकच फंक्शन ग्रुप दोन प्रकारे आपण रीडिंग करू शकतो कार्बन प्लस नायट्रोजन दॅट मीन्स सी एन दिस फंक्शन ग्रुप इज कॉल्ड सायनाइड ओके अँड आउट ऑफ दिस सी एन इफ वी कन्सिडर ओनली ट्रिपल बॉन्ड एन दॅट फंक्शनल ग्रुप इज कॉल्ड नायट्राइल अंडरस्टँड नॉट डिअर फ्रेंड्स बाय युझिंग नायट्राइल We can prepare both aldehyde as well as ketone. जर आपल्याला फक्त aldehyde तयार करायचं असेल तर रिएक्शन आहे स्टीफन रिएक्शन रिएक्शन कोणती आहे स्टीफन रिएक्शन ऍक्च्युली दिस रिएक्शन इज ऑल्सो नोन ॲज स्टीफन रिडक्शन रिएक्शन बाय द ऍक्शन ऑफ टॅनस क्लोराईड By the action of tannous chloride, that means SnCl2 in presence of HCl hydrochloric acid. Understand? In stiffen reduction, action of tannous chloride in presence of HCl. In this reduction, actually, two-step reduction. Alkyl nitrile on reduced by tannous chloride in HCl nitrile is converted to imine and that imine further hydrolysis to give aldehyde पुन्हा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मी रिपीट करतो नाउ व्हेरी सिंपल रिएक्शन या ठिकाणी बघा मी परत रिपीट करतोय बघा आपण रिएक्शन घेऊया ऍक्च्युली इट इज अ टू स्टेप रिएक्शन पहिले मी थेरोटिकली लिहितो अल्किल नायट्राइल alkyl nitrile on reduced by tannous chloride in presence of HCl formation of imine hydrochloride that imine hydrochloride on simply hydrolysis this imine hydrochloride on simply hydrolysis to give only aldehyde आता आपण रिएक्शन बघूया विद्यार्थी मित्रांनो व्हेरी सिंपल रिएक्शन अल्किल सायनाइड या ठिकाणी अल्किल सायनाइड मी बघा आपल्याला समजायला पाहिजे म्हणून एकदम सोप्या भाषेत येतो अल्किल सायनाइड आ सी ट्रिपल बॉन्ड एन अल्किल सायनाइड ऑन हायड्रो reduction that means addition of H2 in presence of tannous chloride SnCl2 HCl understand mechanism is very simple ha bond mein zara ita shift kara ha bond mein zara shift kara
कार्बन नाइट्रोजन ट्रिपल बॉन्ड इज कन्वर्टेड टू कार्बन नाइट्रोजन डबल बॉन्ड. या ठिकाणी लक्षात घ्या, कार्बन नाइट्रोजन ट्रिपल बॉन्ड नाइट्राइन, कार्बन नाइट्रोजन डबल बॉन्ड इमाइन, कार्बन नाइट्रोजन सिंगल बॉन्ड अमाइन. वंस अगेन आई रिपीट, कार्बन नाइट्रोजन ट्रिपल बॉन्ड नाइट्राइन, कार्बन नाइट्रोजन डबल बॉन्ड इमाइन आणि कार्बन नाइट्रोजन सिंगल बॉन्ड अमाइन. ओके, अल्किल सायनाइड ऑन रिएक्शन विथ हायड्रोजन इन प्रेजेंस ऑफ स्टॅनस क्लोराइड गिव्स, त्या ठिकाणी काय तयार होतं बघा, आर सी एच. ट्रिपल बॉन्ड इज कन्वर्टेड टू डबल बॉन्ड यन एच एंड दिस एच सी एल. दॅट मीन्स फॉर्मेशन ऑफ अल्किल इमाइन हायड्रोक्लोराइड, फॉर्मेशन ऑफ अल्किल इमाइन हायड्रोक्लोराइड. नाउ अल्किल इमाइन हायड्रोक्लोराइड ऑन हायड्रोलिसिस, हा कंपाउंड मी असलेला विद्यार्थी मित्रांनो आर सी आर सी एच डबल बॉन्ड यन एच एच सी एल. हायड्रोलिसिस एडिशन ऑफ वॉटर एच ओ एच. ओके, दिस कंपाउंड फर्दर हायड्रोलिसिस, या ठिकाणी बॉक्स मध्ये काय तयार होतोय बघा, बॉक्स मध्ये काय तयार झालं, एन हायड्रोजन किती, 1 2 3 4 आणि सीएल, फॉर्मेशन ऑफ एन एच फोर सी एल अमोनियम क्लोराईड. आणि हा बॉक्स रिमूव्ह केला, कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड इज कन्वर्टेड टू कार्बन ऑक्सिजन. तिकडे काय शिल्लक राहिलं बघा, एकमेकांना जॉईन करा, आर सी हा एच वरती ऍज इट इज डबल बॉन्ड ओ प्लस एन एच फोर सी एल. अंडरस्टँड, इन दिस वे अल्किल नायट्राइड ऑन रिडक्शन बाय स्टॅनस क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ एच सी एल फर्स्ट फॉर्मेशन ऑफ इमाइन हायड्रोक्लोराइड विच ऑन हायड्रोलिसिस टू गिव्ह which on hydrolysis to give corresponding aldehyde, to give corresponding aldehyde. Understand? Now dear friend, one point is very important. If we use double H, if we use double H, what is double H? Diisobutyl aluminium hydride. Once again I repeat, long form of double H, diisobutyl aluminium hydride. If we use dipole as reducing agent, then only nitrile is, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो व्हेरी इम्पॉर्टंट आहे, जर आपण dipole युनिट जर वापरलं तर फक्त nitrile is oxidized. बट डबल बॉन्ड रिमेन्स इंटॅक्ट, डबल बॉन्ड वर कोणताही परिणाम होणार नाही. फॉर एक्झाम्पल, ऍक्शन ऑफ डायबल ऑन या ठिकाणी रिएक्शन घेऊया विद्यार्थी मित्रांनो, ऍक्शन ऑफ डायबल ऑन पेंट थ्री इन नायट्राइल. ओके, म्हणजे पाच कार्बन, तीन नंबरला कार्बनला डबल बॉन्ड आहे आणि नायट्राइल. पेंट थ्री ई म्हणजे विद्यार्थी मित्रांनो सी एस थ्री सी एच टू सी डबल बॉन्ड सी एच डबल बॉन्ड सी एच सी एच टू सी ट्रिपल बॉन्ड एन. या ठिकाणी बघूया 1 2 3 4 5 6 म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो हा काय घ्यावा लागेल मला सी एच थ्री. व्हॅलेन्स चेक करा, सी एच थ्री सी एच डबल बॉन्ड सी एच सी एच टू सी एन. द नेम ऑफ आय यू पॅक नेम ऑफ दिस कंपाउंड इज पेन थ्री इन नायट्राइल. 1 2 3 4 5. नॉट डिअर फ्रेंड्स, it is very very interesting reaction. If we oxidize only Cn,
and not to oxidize carbon-carbon double bond, then we use a reagent dipole H. Very simple, paint 3E on reaction with dipole H, diisobutyl aluminium hydride followed by hydrolysis. Only CN is converted to aldehyde group, but not oxidized carbon-carbon double bond, and formation of a compound CH3CH double bond CH CH2 C double bond OH. Once again I repeat, dear friend, आपल्याला असा कंपाउंड तयार करायचा आहे की ज्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्डचं जर आपल्याला ऑक्सिडेशन करायचं नसेल तर आपल्याला डायबल रिएजंट वापरावाच लागेल, कारण डाय आयसोब्युटिल अल्युमिनियम हायड्राइड ओनली ऑक्सिडाइज सीएन बट नॉट ऑक्सिडाइज कार्बन कार्बन डबल बॉन्ड. अंडरस्टँड? इट इज व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन. जर विद्यार्थी मित्रांनो या रिएक्शन मध्ये आपण काय तयार केलेलं आहे, अल्डिहाइड. जर आपल्याला कीटोन तयार करायचं असेल तर काय करावं लागणार आहे, तर विद्यार्थी मित्रांनो ऍक्शन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट फॉर द प्रिपरेशन ऑफ कीटोन, ऍक्शन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजंट ऑन अल्किल सायनाइड किंवा नायट्राइड. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग रिएक्शन विद्यार्थी मित्रांनो, अल्किल सायनाइड ऑन रिएक्शन विथ ग्रिग्नार्ड्स रिएजंट फर्स्ट गिव्स एडिशनल कंपाउंड विच ऑन हायड्रोलिसिस टू गिव कीटोन. स्टेटमेंट रिपीट करण्या अगोदर मी तुम्हाला रिएक्शन समजून सांगतो. अल्किल सायनाइड R C triple bond N, alkyl cyanide on reaction with Grignard's reagent, Grignard's reagent काय विद्यार्थी मित्रांनो RMgX, alkyl magnesium halide आपण काय म्हणतो, Grignard's reagent. Alkyl cyanide on reaction with Grignard's reagent in presence of dry ether, नेहमीप्रमाणे in presence of dry ether as a solvent. व्हेरी सिंपल मेकॅनिझम, हा बॉन्ड मिक्स झाला इथे शिफ्ट झाला, हा बॉन्ड मिक्स झाला इथे शिफ्ट झाला, राईट. काय तयार झाला, ऍडिशनल कंपाउंड आर सी आर डबल बॉन्ड यन एम जी एक्स, फॉर्मेशन ऑफ अनस्टेबल ऍडिशन कंपाउंड, इट इज कॉल्ड मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स. Alkyl cyanide on reaction with Grignard's reagent in presence of dry ether as a solvent first gives unstable additional compound called magnesium complex, which on hydrolysis by dilute HCl gives carbonyl compound. हा कंपाउंड विद्यार्थी मित्रांनो मी असं लिहिलं बघा, R C R dash, ओके, डबल बॉन्ड N MgX, understand? Hydrolysis addition of water H O H, okay? काय तयार होतं बघा, in presence of HCl plus HCl किंवा सेकंड मॉलिक्युल ऑफ वॉटर मॉलिक्युल घेतलं तर चालेल, डायलुटेशियल. बघा बॉक्स मध्ये काय तयार झालं विद्यार्थी मित्रांनो, नायट्रोजन आणि 3 हायड्रोजन अमोनिया, नायट्रोजन आणि 3 हायड्रोजन अमोनिया, राईट. त्या साईडला काय झालं, सी डबल बॉन्ड ओ, आणि या साईडला एम जी एक्स ओ एच, दॅट मीन्स मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स ऑन हायड्रोलिसिस टू गिव काय तयार झालं बघा, तिकडं आर सी आर डॅश डबल बॉन्ड ओ प्लस अमोनिया प्लस एम जी एक्स ओ एच. अंडरस्टँड? दॅट मीन्स फॉर द प्रिपरेशन ऑफ कीटोन
we use action of Grignard's reagent on nitrile, and for the preparation of aldehyde, action of Tanner's chloride on nitrile. Okay, for example acetonitrile, या ठिकाणी बघूया आपण CH3C(NN), मिथिल सायनाइड, दॅट मीन्स एसिटोनायट्राइल ऑन रिएक्शन विथ मिथिल मॅग्नेशियम क्लोराइड इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. फर्स्ट यूज एमजी कॉम्प्लेक्स, हा बॉन्ड मी जरा इथे शिकला, काय करायचं सांगा विद्यार्थी मित्रांनो, CH3C CH3(NMgCl), formation of unstable magnesium complex. This complex readily hydrolyzes by dilute Cl. या कंपाउंड ला मी असं फिरवून लिहिलं बघा, CH3C CH3(NMgCl), two molecule of water molecule plus HOH, second molecule HOH. This compound magnesium complex hydrolysis by dilute HCl gives, या ठिकाणी बॉक्स मध्ये काय लिहायचं, सेंटर बॉक्स मध्ये नायट्रोजन आणि तीन हायड्रोजन, NH3 अमोनिया, बॉक्सच्या तिकडे कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड, आणि बॉक्सच्या इकडे MgCl OH. दॅट मीन्स दिस अनस्टेबल मॅग्नेशियम कॉम्प्लेक्स ऑन हायड्रोलिसिस बाय डायल्यूट HCl गिव्स CH3 C double bond O CH3 plus NH3 plus MgCl OH. दॅट मीन्स फॉर्मेशन ऑफ केटोन, आणि तीन कार्बनच्या केटोनचं नाव काय आहे, एसिटोन. इन दिस वे डिअर फ्रेंड, फॉर द प्रिपरेशन ऑफ किटोन, ऍक्शन ऑफ ग्रिग्नार्ड्स रिएजन ऑन अल्किल सायनाइड, व्हाइल फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड, ऍक्शन ऑफ टॅनस क्लोराइड ऑन अल्किल सायनाइड किंवा नायट्राइल. ओके, इन दिस वे इन टुडेज लेक्चर वी डिस्कस मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड एंड किटोन. फर्स्ट फ्रॉम अल्कोहोल, ज्यामध्ये आपण दोन रिएक्शन, ऑक्सिडेशन डिहायड्रोजिनेशन. सेकंड फ्रॉम हायड्रोकार्बन, त्याच्यामध्ये ओझोनोलिसिस, हायड्रेशन ऑफ अल्काइन्स. त्यानंतर फ्रॉम ऍसिड क्लोराईड, ज्यामध्ये आपण रोझनमंड रिडक्शन, ऍक्शन ऑफ डायल्किल कॅडमियम. त्यानंतर वी स्टडी फ्रीडर क्रॅक ऑक्सिडेशन, अँड देन वी लास्ट वी डिस्कस प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड एंड किटोन बाय युझिंग or by from alkyl nitrile. Okay, now next lecture we discuss methods of preparation of aromatic aldehyde. ज्या विद्यार्थ्यांना स्क्रीनशॉट काढायचं असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढा, मी साईड नव्हतो. ओके, थँक्यू.